भिवंडी महापालिका निवडणुकीत शहरातून वयामध्ये सर्वात लहान नगरसेविका निवडून आली आहे. रिषिका राका असं या विजयी काँग्रेस नगरसेविकेचं नाव आहे. वॉर्ड नंबर 6 ब म्हणजेच मंडे बाजारपेठ या भागातून ती निवडून आली आहे. अवघ्या 23 वर्षांची रिषिका राका एमकॉम एलएलबी असून ती सध्या एलएलएमची तयारी करत आहे. तरुणांनी आवर्जून राजकारणात यावं, तेव्हाच देशाची प्रगती होईल असं ठाम मत या तरुण नगरसेविकेनं मांडलं. परदेशात शिकायला असताना तिथल्या देशांची स्वच्छता आणि प्रगती पाहून ती भारावली. तेव्हाच भिवंडी शहरासाठी काम करायचं निर्धार तिनं केला होता. भिवंडी का परसेंटेज भी जो है इलेक्टिंग परसेंटेज वो बहुत अच्छा आया है और शायद डोर टू डोर जाकर सबके घरों पर जाकर विनंती करके जो उन्हें कहा है मैंने और मेरे साथ जितने लोग थे उन्होंने कि आइएगा मतदान कीजिएगा, शायद उसी का ये एक नतीजा है और बहुत खुश हूँ. और यूथ से बस यही कहना चाहती हूँ कि अभी मेरे साथ आगे चलिए और कुछ विकास करते हैं भिवंडी का. विजय मिला और फार चांगला फीलिंग है. कारण सांगतो तुम्हाला, एक दिशा घडून देणारी गोष्ट असं या गावामध्ये झालेली आहे. का 23 वर्षाची मुलगी एक जेव्हा निवडून येते तर काही जे यंगस्टर्स आहे त्यांना एक नवीन दिशा मिळणार आहे आणि ही जी नवीन दिशा मिळेल तिथे भिवंडीमध्ये काही ना काही बदलाव होईल. आणि बदलाव सुरुवात झालेली आहे 47 सीटांनी. पहिल्यांदा सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि मोठ्या संख्येत हे पहिल्यांदा झाले. भरदिवसा होणाऱ्या हत्या आणि गुन्हे थांबवण्यासाठीच आपण राजकारणात उतरलो असल्याचा दावा भिवंडी महापालिकेतल्या काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांनी केला आहे. वैशाली म्हात्रे यांचे पती आणि भिवंडीतील काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसनं दिवंगत मनोज म्हात्रे यांच्या वॉर्ड क्रमांक 20 मधून वैशाली म्हात्रे यांना तिकीट दिलं होतं. विकासासाठी साहेबांनी काही कामं ठेवली नाही, पण जे पण वॉर्डातून तक्रार येईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. जे काय बारीक लहान मोठे काम आहेत ते करायचं प्रयत्न करणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.